या संदर्भात अधिक बोलणार आहोत. मुंबईतून आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत. मनोज, एकतर आज 4 वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होतीये, कोण कोण असणारे उपस्थित आणि काय असणारे मुद्दे? खर तर एका गोष्टीकडे लक्ष लागलंय, ते म्हणजे भाजपच्या 3.5 नेत्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल, तर त्याविषयी बरीच उत्सुकता आहे. अगदी बरोबर आहे. शिवसेनेचे संजय राऊत असतील किंवा भाजपाचे काही नेते जे बोलत आहेत, हे सगळे यांच्याकडे वाक्चातुर्य आहे. हे सगळेजण जे बोलतात त्यामध्ये लोकांची उत्कंठा वाढली पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. आणि मग या वक्तव्यावर मग प्रसारमाध्यमं असतील किंवा लोकांमध्ये चर्चा राहते. आणि संजय राऊत यांनीसुद्धा काल तसंच केलेलं आहे. भाजपाचे 3.5 मंत्रीसुद्धा त्यांच्या रडारवरच असं दाखवलं. आणि त्याच अनुषंगाने आज शिवसेना भवनमध्ये जे त्यांचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांची ती मीटिंग ठेवलेली आहे, बैठक ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी गौप्यस्फोट करणार आहे असं सांगितलेलं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर भाजपाच्या वतीनं मग सगळेच जे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, ते सुद्धा बोलायला सुरुवात केलेली आहे. गेल्या काही दिवसामध्ये चंद्रकांत पाटील असतील, किरीट सोमय्या असतील किंवा अतुल भातखळकर असतील, हे सगळे जे नेते आहेत शिवसेनेला फक्त आणि फक्त शिवसेनेलाच टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळते. आणि शिवसेनासुद्धा या सर्वांसोबत एकटीच लढत असल्याचं पाहायला मिळते. आणि शिवसेनेमध्ये सुद्धा संजय राऊत हेच एकटे किल्ला लढवताना पाहायला मिळत आहेत. शेवटी कुठेतरी त्यांनासुद्धा वाटलं की मीच एकटा सरकारची बाजू मांडतो आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या सहकारी पक्षांनासुद्धा तसं आवाहन केलं होतं. त्यांनी तितक्यापुरता तर रिस्पॉन्स दिला, परंतु पुन्हा संजय राऊत एकटेच लढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज कुठेतरी काहीतरी वेगळा धमाका करणार आहेत असं त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. त्यामुळे भाजपासुद्धा नेमकं कोण आहे, नेमका काय धमाका होऊ शकतो किंवा काय आरोप होऊ शकतात, याच्यासाठी त्यांचीसुद्धा उत्कंठा लागून राहिलेली आहे. आणि हे सगळं होत असताना जे महाराष्ट्रातील जनता आहे त्यांचीसुद्धा उत्कंठा लागून लागलेली पाहायला मिळते. प्रसारमाध्यमे आहेत, कालपासून हा विषय सगळ्यांच्याच हिटलिस्टवर आहे. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात आणि यामध्ये कोण कोण असू शकते, किरीट सोमय्या असतील की चंद्रकांत पाटील असतील की अतुल भातखळकर असतील, कारण केंद्रामध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग करून शिवसेनेला बेजार केल्या जात आहे, त्रस्त केल्या जात आहे असा आरोप शिवसेनेकडनं होतोय. परंतु आता राज्यात सुद्धा शिवसेनेची सत्ता आहे, मग राज्यातली यंत्रणा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुद्धा त्रस्त केल्या जाऊ शकते असाच हा एक सगळा गेम प्लॅन दिसतोय. परंतु हा गेम प्लॅन नेमका हाच आहे का हे दुपारी 4 नंतर कळू शकते. मनोज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना देखील विचारलं असता त्यांनीही असं म्हटलंय की मॅच तर होऊ दे, ही तर हा तर टॉस आहे असं म्हणून त्यांनी देखील या संदर्भातली उत्सुकता वाढवलेली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 4 वाजता नेमकं शिवसेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं जातं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.